Current. In. In. Semiconductor. ठीक आहे. मग कुठलाही सेमीकंडक्टर असेल, इंटेन्सिटी एक्सटेन्सिटी काय काय असेल ना, आम्हाला काय स्टडी करायचंय, होल करंट इन सेमीकंडक्टर. ठीक आहे, याला थोडस व्यवस्थित घेऊन जाऊया. आपण लेक्चरची सुरुवात करूया 9वी पासून. किती वी पासून? तुम्ही 9वीला आलात आणि तुम्हाला फर्स्ट टाइम कॉन्सेप्ट आली आणि मग त्याच्यामध्ये चालू झालं व्हॉट इज मीन बाय करंट. मग करंट म्हटल्यानंतर तेवढ्या बेसिक नाही सांगणार मी, डायरेक्ट फॉर्म्युला वाईज सांगेल किंवा मेन कॉन्सेप्ट. करंट म्हटल्यावर म्हटलं की लोकांनी तुम्हाला काय सांगितलं की करंट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ फ्लो ऑफ चार्ज, जे काय आहे ते म्हणजे किती वेळामध्ये किती चार्ज जातो. आणि मग तुम्हाला तुम्हाला त्यावेळेस जे शिकवलं गेलं ते फक्त आणि फक्त चार्ज तुमचा एकच होता, फ्री इलेक्ट्रॉन होता, बरोबर आहे ना, त्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि मग तुम्हाला असं शिकवलं जायचं की ही एक वायर आहे आणि या वायरच्या अक्रॉस आम्ही अशी एक बॅटरी बसवलेली आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजा अशी बॅटरी बसवली आणि इथे एक स्विच ठेवलंय आणि हे स्विच केलं ऑन. हे स्विच ऑन केलं की याच्यामध्ये समजा हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत, समजा फ्री इलेक्ट्रॉन आहेत, मग हे पॉझिटिव्ह म्हणजे ही प्लेट सुद्धा कशी झाली पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह म्हणून ही प्लेट सुद्धा कशी झाली. आणि मग निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन या पॉझिटिव्ह प्लेट कडे अट्रॅक्ट होणार आणि तुमचे इलेक्ट्रॉन असे पळणार असं तुम्हाला 9वीला शिकवलं जायचं. पण बाळांनो सेमीकंडक्टर मध्ये असं नसतं, सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन पण आहेत आणि होल्स पण नसतात. त्याच्यामुळे इथं जो काही करंट इस्टॅब्लिश होतो त्यासाठी एक कारण नाही तर दोन कारण असतात, बरोबर आहे का. त्याच्यातलं पहिलं जे रिझन असतं ते म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स, जे की तुम्हाला 9वीपासून माहित असतं इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतात आणि करंट कसा तयार होतो. पण दुसरं जे रिझन आहे ते कोण असतं, होल्स. आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला माहिती असतं हे नसतं म्हणून तुम्हाला आता काय शिकवलं जातं, होल करंट. आणि होल करंट शिकत असताना इतकं शांत आणि व्यवस्थितपणे बघायचं की त्या क्रिस्टल मध्ये नेमकं काय होत असेल. मग ते समजून घेण्यासाठी पहिलं काम करायचं साधं सोपं की समजा हा एक ऍटम आहे, हा दुसरा ऍटम आहे, हा तिसरा ऍटम आहे, असे किती ऍटम काय घ्यायचे ते घ्या तुम्ही, ऍटम किती घ्यायचे ते घ्या. समजा आपण आणखी इथे एक एक्स्ट्रा घेतला, समजा हा एक एक्स्ट्रा घेतला ऍटम, ऑब्व्हियसली कोणाचा आहे, सिलिकॉन 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 सिलिकॉन. मग या दोघांमध्ये हे रिलेशन आपण असं दाखवूया, हे असं हे असं हे असं आणि प्रत्येकाला बाहेरचे किती चार चार आहेत ना, म्हणजे मला हे असं दाखवावं लागेल इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे पण आहे. आता हे पहिले बाजूच्या आता ड्रॉ करत बसत नाही, याचे दोन ड्रॉ केले राहिलेले दोन ड्रॉ करत बसत, याचे याच्यासोबत हे दोन झाले आणखी राहिलेले दोन ड्रॉ करत बसत, याची बाकीचे राहिलेले तीन ड्रॉ करत बसत नाही. समजा हे असे कॉन्सेप्ट घेतले. मग आता हे जर तुम्हाला कळालं असेल तर ऍक्च्युअल मध्ये हे क्रिस्टल आहे याच्यात एन नंबर ऑफ आयटम आहेत ना, आणि हे आम्ही जोडलेलं आहे किंवा याच्या अक्रॉस आम्ही काहीतरी फील्ड दिली किंवा फील्ड मध्ये पण नंतर टाकू. अगोदर फक्त हे बघा की आता नेमकं काय होतं ते, की इमॅजिन करा बाळांनो की सुरुवातीला या ठिकाणचा जो इलेक्ट्रॉन आहे ना, इथला इलेक्ट्रॉन हा इकडे निघून गेला आणि हा कसा झाला, फ्रीज झाला. आणि मग या ठिकाणी आता एम्प्टी स्पेस क्रिएट झाला आणि याला तुम्ही नाव काय दिलं, होल नाव दिलं. आता याला होल नाव दिलं आणि एक इलेक्ट्रॉन गेल्यानंतर होल सुद्धा किती क्रिएट झाले, एकच झाले. एक इलेक्ट्रॉन गेला आणि होल सुद्धा एकच क्रिएट झाला. आता इमॅजिन करा बाळांनो की याच्या अक्रॉस तुम्ही बॅटरी जोडलेली आहे, मग बॅटरी जोडली की त्याला काय ना काय जोडण्यासाठी प्लेट मेटल स्ट्रिप तर लावावी लागेल, तसं याला कनेक्शन दिलं. समजा इथं हे कनेक्शन आहे आणि इकडे ही दुसरी प्लेटचं कनेक्शन आहे. आणि इमॅजिन असं करा की या दोन प्लेटला आम्ही ही असं समजा काहीतरी बॅटरी बिटरी जोडलेली आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, आणि हे प्लेट असे दाखवतो आम्ही, म्हणजे फील्ड दाखवण्यासाठी फक्त गोंधळ केला तेवढा, तुम्हाला समजावं म्हणून फक्त हे असं केलं समजा थोड्या वेळासाठी. आणि हे सगळं कॉन्टॅक्ट मध्येच बरं का, हे सगळं कॉन्टॅक्ट मध्येच आहे, गॅप कुठेच नसतो असं. मग आता तुम्ही विचार करा की या प्लेटच्या अक्रॉस कुठलं पोटेन्शियल असणार, पॉझिटिव्ह ना, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, या प्लेटच्या अक्रॉस निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, हे सगळे एकमेकाला जोडलेलं आहे. पण तेवढे मोठे आयटम मी दाखवू शकत नसल्यामुळे एवढे दाखवू.
आता इमॅजिन करा, इथला इलेक्ट्रॉन का गेला किंवा तिथं जो इलेक्ट्रॉन होता तो फ्री का झाला? तर ह्या बॉन्डने हिट एनर्जी घेतली असेल आणि ती सफिशियंट होती म्हणून तिथला बॉन्ड ब्रेक झाला. मग इथं काय क्रिएट झाला? फ्री इलेक्ट्रॉन. मग तो फ्री इलेक्ट्रॉन जो झालेला इथून जो गेला, समजा थोड्या वेळासाठी मी इथं दाखवला, तो इथं इथं फ्री इलेक्ट्रॉन दाखवला, तो फ्री इलेक्ट्रॉन कुणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? पॉझिटिव्ह प्लेटकडे. म्हणजेच तो नक्की कुठे गेला असेल बाळांनो? बरोबर आहे ना? म्हणजे तो कुठे गेला? या प्लेट. आणि हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे ना? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये गेलाय कोण? इलेक्ट्रॉन. पण आता तुमचं लक्ष असलं पाहिजे ह्या होलकडे. कोणाकडे पाहिजे? कारण इलेक्ट्रॉनचं तर आम्हाला कळतं ना, विधावितेच करत आलो. इलेक्ट्रॉन कसा कळतो, बॅटरी काय करते, सगळं समजलं. आता आमच्या डोक्यात आहे ही एम्प्टी जागा, आमच्या डोक्यात एवढंच आहे. मग आता याचं काय करायचं? आता इथं नाही इलेक्ट्रॉन, मग त्या जागेत किंवा तो ऑब्जेक्ट पकडा थोड्या वेळासाठी, त्याच्या डोक्यात एकच असेल ना, काही करून मला काय शोधायचंय? इलेक्ट्रॉन. कारण मला कोण पाहिजे? ज्याला जी गोष्ट हवी तेच शोधत असतं ना, त्याच्या डोक्यात एकच असतं, माझ्याकडे जे नाही तेच मी बघणार आहे. मग माझ्या डोक्यात इलेक्ट्रॉन शोधायचं शोधायचं शोधायचं. मी ब्रेक घेऊ का एक छोटासा? छोटासा ब्रेक, छोटासा. कुठं दोघी? कारण सांगा. काय चुकलं? तुम्ही म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे जाते मग कंडक्शन बँड असेल असं आहे का? काय करायचं आता? मारायचं? लाज लाज वाटती का असं म्हणता काय? बघा, मग इलेक्ट्रॉन फ्री झाला म्हणजेच तो कंडक्शन बँड मध्ये गेला वैष्णवी. इथला इलेक्ट्रॉन इकडे गेला म्हणजेच तो कुठे गेला? तर कंडक्शन. मग कंडक्शन बँड मध्ये गेला म्हणजे तो फ्री झालाय. मग तो अट्रॅक्ट कोणाकडे होणार? निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार. मग इथं पॉझिटिव्ह कोणा? प्लेट आहे ना. मग तो प्लेट मधून गेला, लक्षात आलं. पण आमचं लक्ष आहे या एम्प्टी स्पेस कडे. मग आता एम्प्टी स्पेसचं डोक्यात घ्या ना. एम्प्टी स्पेस ऑलवेज कोणाला आवडत असेल? इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन. मग इमॅजिन करा की हा जो एम्प्टी स्पेस आहे, या साहेबांनी किंवा या जागेने इथला इलेक्ट्रॉन ओढला इकडे. मग आता इथला इलेक्ट्रॉन जर इथं आला समजा, तर ह्या ठिकाणी एम्प्टी स्पेस क्रिएट होईल. आता इथला इलेक्ट्रॉन इथं आला, एम्प्टी स्पेस इथं क्रिएट झाला. मग आता इथे एम्प्टी राहिलाय का? मग तो फ्री एका इलेक्ट्रॉनमुळे एकच होल तयार होणार ना. मग तो इलेक्ट्रॉन इथं आला, इथं स्क्वे इथं एम्प्टी स्पेस क्रिएट झाला, इथं होल तयार झालं. पण इथला इलेक्ट्रॉन इथं आल्यानंतर आता हो हा होल राहिलाय का? तर होल काय झाला? शिफ्ट झालाय. लक्षात आलं का? म्हणजेच म्हणजेच होलचं मुवमेंट उलट व्हायलं ना. मग इलेक्ट्रॉनचं मुवमेंट इकडे होते तर होलचं तिकडे होते. डोक्यात घुसायले. आता इमॅजिन करा, आता इथं होल क्रिएट झाला ना इथं, म्हणजे हा काय करेल परत इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं मध्ये. मग इमॅजिन करा, एवढ्या बॉन्डमध्ये इथला जो इलेक्ट्रॉन आहे ना, याची एनर्जी कमी होती. मग हा याच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट झाला आणि हा इथे येऊन बसला. आता होल तुमचा इथं क्रिएट होऊन इथे इलेक्ट्रॉन असेल. आता मग इथला इलेक्ट्रॉन इथं आला पण होल मात्र तिकडे गेला, लक्षात येतं का? इमॅजिन करा परत एकदा, असं इमॅजिन करा की इथल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे इथला इलेक्ट्रॉन इथं गेला, तर आता इथे एम्प्टी स्पेस क्रिएट होईल ना बाळांनो. मग तुमच्या काय डोक्यात येईल? तर होलचं मुवमेंट कोणाकडे होईल? तर टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल कडे येणार आहे. तर इलेक्ट्रॉनचं कोणाकडे होईल? टुवर्ड्स पॉझिटिव्ह कडे. बरोबर आहे का नाही? समजली कॉन्सेप्ट? मग आता मला सांगा, मी जर याला ई म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं आणि याला डी म्हटलं, काय? तर जागा ना, बरोबर आहे ना? किंवा बॉन्डिंग म्हटलं. मग इमॅजिन करा बाळांना, आता ए कडून बी कडे, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे इकडे कोण जात आहे? तर होल्स ट्रान्सफर झाले ना बाळांनो. पण विचार करा, डी चा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय? सीला. सी चा कुठे गेला? बी चा कुठे गेलाय? आणि ए चा इकडे गेलाय ना. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असं समजा, डी चा कुठे गेला? सी. सी चा बीला, बीचा एला, आणि एचा तर काय झालाय? फ्री झाला. बरोबर आहे की नाही? मग काय तुमच्या डोक्यात आलं? तर जी डायरेक्शन इलेक्ट्रॉनची असते एक्झॅक्टली ऑपोजिट कोणाची असते? होलची असते. जी डायरेक्शन इलेक्ट्रॉनची असते एक्झॅक्टली दी, त्याच्या ऑपोजिटला कोण असतं? होल्स असतं. समजलेलं आहे का? नक्की कळालं का? मग आता मला सांगा बाळांनो, होल सुद्धा मूव्ह होतोय का नाही होत?
मग आम्ही नववीला काय स्टडी केलेलं असतं, फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात म्हणून आम्ही म्हटलेलं असतं करंट इस्टॅब्लिश कोणामुळे होतो तर इलेक्ट्रॉनमुळे आम्ही ओके म्हणतो. पण इथं इलेक्ट्रॉन तर पळतायच पळतायत, पण इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे कोण पळायलं? मग सेमी कंडक्टर मध्ये फक्त फ्री इलेक्ट्रॉनमुळे करंट असतो का दोघांमुळे असतो? वेगळं काय कंडक्टरच्या भाषेत कळालं का? नववी दहावीला काय कळालं होतं? तर इलेक्ट्रॉनमुळे करंट तयार होतो. पण आता काय कळालं? फ्री इलेक्ट्रॉनमुळे करंट तयार होतो आणि त्याच्यामुळे जी एम्प्टी जागा तयार होते त्याला होल म्हणाला, त्या होलमुळे सुद्धा करंट तयार होतो. समजलं आहे का? नक्की कळालंय का हे? मग मला सांगा, होलचं मोमेंट, होल पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे त्याचं मोमेंट कुठं होणार? टुवर्ड्स दी निगेटिव्ह टर्मिनल. आणि इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे त्याचं टर्मिनल, त्याचं मोमेंट कुठं होणार? पॉझिटिव्ह कडं. मग दोघांचं मोमेंट एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला होतं? अपोजिट डायरेक्शनला होतं. समजलं आहे का? मग आता तुम्ही मला सांगा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, निगेटिव्ह कडे कोण चाललं? तर होल चालले. बरोबर आहे की नाही? आणि उलट डी टू सी, सी टू बी, बी टू ए, हे पॉझिटिव्ह कडे कोण चाललं? तर इकडे चालले फ्री इलेक्ट्रॉन्स चालले. समजलेलं आहे का? मग प्युअर मटेरियल मध्ये जेवढे होल्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन पण असतात, किंवा जेवढे फ्री इलेक्ट्रॉन असतात तेवढेच होल्स पण असतात. समजलेलं आहे का? नक्की कळालं? मग ही सुंदर कॉन्सेप्ट कळाली. मग मला सांगा की या केसमध्ये होल जर मूव्ह झाले तर आपलं ठरलंय काय? आता मला सांगा, सिन्स परत एकदा नाइन्थ स्टँडर्डच्या बेसिकला जाऊया. बघा, करंट आय, तर करंटची डेफिनेशन तुम्ही काय म्हणला होता? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. बरोबर आहे ना? मग चार्ज तुम्ही जनरली काय दाखवता? निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. मग तुम्ही मला सांगा, याला तुम्ही बोललात सिन्स, सिन्स करंट आय इज इक्वल टू क्यू बाय टी, मग निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह? मग आता तुम्ही मला सांगा, सिन्स होल्स कोण आहेत? तर पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे की नाही? खोलला तुम्ही काय ट्रीट केलंय? काय ट्रीट केलंय माहितीये ना? कारण तो कोणाच्या सर्च मध्ये आहे? निगेटिव्हच्या. म्हणजे तो कसा असला पाहिजे? आणि मग मला सांगा, आता होल्स पॉझिटिव्ह तुम्ही ट्रीट करताय म्हणजे होल तुमच्यासाठी कोण झाला? चार्ज. पहिली गोष्ट, पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया, त्याचं मोशन होत आहे का? तो मूव्ह होतोय का? तर त्याचं मुवमेंट होतंय. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, या क्रायटेरियात बसतायत का? म्हणजेच या होल पासून करंट तयार होईल का? मग ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी कॉन्सेप्च्युअली क्लिअर झाल्यात का? मग